आपल्या दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचार सभेला उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि प्रचंड संख्येने उपस्थित महायुतीचे कार्यकर्ते बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, म्हणजे येत्या 20 तारखेला ही लोकसभेची निवडणूक होते. ही निवडणूक फक्त मतदारसंघाची नाही, ही निवडणूक फक्त राहुल शेवाळे यांची नाही, तर ही निवडणूक या देशाला विकासाकडे नेणारी आहे. ही निवडणूक देश घडवणारी आहे. ही निवडणूक देशाची प्रगती करणारी आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवणारी ही निवडणूक आहे. आपण म्हणतो ना, फिर एक बार मोदी सरकार आणि आपकी बार आणि तिसरी बार राहुल शेवाळे खासदार. आणि म्हणून गेले 2 वर्षामध्ये बाबा बंद करणं बाजले. गेल्या 2 वर्षात महायुतीने केलेलं काम आणि गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी केलेलं काम, गेले 50-60 वर्ष या काँग्रेसने देशाला मागे नेण्याचं काम, अधोगतीला नेण्याचं काम केलं. आज आपण जर पाहिलं तर 2014 पूर्वी या देशामध्ये बॉम्बस्फोट होत होते, दंगली होत होत्या, घोटाळ्यांची मालिका दिसत होती. परंतु 2014 नंतर एकही बॉम्बस्फोट करण्याची हिंमत या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केली नाही. याच कारण या देशाला लाभलेलं मजबूत नेतृत्व नरेंद्र मोदीजी यांच्या रूपाने. आता भारत मजबूर नाही, हा भारत मजबूत आहे, मजबूत. आज भारत बोलतो आणि जग हलतो, जग ऐकतो. अशा प्रकारचं परिवर्तन या देशामध्ये आपण पाहतोय. आज मी सकाळी वाराणसीला होतो, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा उमेदवारी अर्ज भरायला त्या ठिकाणी जाण्याचा योग मला मिळाला. त्या भागातली जनता अतिशय हातुरलेली पाहिली की कधी एकदा मतदान करतो आणि नरेंद्र मोदीजींना भरघोस मताने निवडून घेतो याची वाट पाहताय. असं काम मोदीजींनी केलंय. राहुलजी, आपण वाराणसीचा घाट वगैरे सगळं पाहिलं, आपला काशी विश्वेश्वर अतिशय मी स्वतः गेलो तिकडे, एक बदल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सगळीकडे विकासाची गंगा या देशभरामध्ये आपण पाहतोय. आज राम मंदिराचा विषय राहुल शेवाळेजींनी घेतला. राम मंदिराचं स्वप्न, आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न, तुमचं आमचं करोडो राम भक्तांचं स्वप्न, 370 कलम हटवण्याचं स्वप्न, हे कोणी पूर्ण केलं? हे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी स्वप्न पूर्ण केलं. आणि म्हणून आपण जाहीरपणे म्हणतो जय श्रीराम, जय जय श्रीराम. याच कारण आज अभिमान आहे आपल्याला, आपल्याला गौरव आहे. आणि 370 कलम हटवताना राहुल गांधी म्हणाले खून की नदिया वहेंगी, बम फुटेंगे. काय झालं? मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शाह साहेबांनी असा करेक्ट कार्यक्रम केला की कोणी हो की चुकेलं नाही केलं का. आणि म्हणून काश्मीर हा नंदनवन आहे आपला, या देशाचा अविभाज्य भाग. आज आपल्या देशाबरोबर तो जोडला गेला. आज तिथेही विकास होतोय, तिथेही प्रगती होते, तिथेही प्रकल्प होत आहेत. आणि म्हणून
या देशामध्ये गेले 10 वर्षाने महिला भगिनी इथं आहेत. मोदीजी नेहमी सांगतात की महिलांना माझा नमस्कार सांगा, त्यांना सांगा 7 वाजता मतदान करा, सकाळी उठून आपल्या परिवाराला तयार करा, नाश्ता करतो, जेवतो, मग जेवल्यावर थोडा आराम करतो, असं बिलकुल करू नका. तुम्हाला हे माहित आहे की महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदीजींनी घेतलेले निर्णय, महिला सक्षमीकरण, बेटी बचाओ बेटी पढाओ, लखपती दीदी, ड्रोन दीदी, आपल्या सरकारने लेख लाडकी लखपती योजना, काँग्रेस आता म्हणते आम्ही 1 लाख रुपये महिलांना देऊ. अरे माहिती सरकारने ती योजना सुरू देखील केली, बचत गटाला आपण मानधन वाढवलं आणि आज या देशातलं नवीन संसद भवन झालं. त्या संसद भवनामध्ये पहिला निर्णय कुठला घेतला असेल तुम्हाला माहित आहे? महिलांना पहिला निर्णय घेतला महिलांना 33% आरक्षण देण्याचा. आता पुढच्या वेळेला व्यासपीठावर एक मागची लाईन पुढे, त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, ही देशाच्या विकासाची निवडणूक आहे, देश घडवणारी निवडणूक आहे. आणि म्हणून आपल्याला माझी एवढीच विनंती आहे की आज राहुल शेवाळेजींनी गेले 10 वर्ष केलेलं काम आपल्या समोर आहे. या ठिकाणी सातत्याने मी नगर विकास मंत्री असताना ते सातत्याने पाठपुरावा करत होते, सोसायट्यांचं काम पूर्ण करा, किरण ओम आशा किरण सोसायटी असेल, मुक्तीनगर असेल, म्युन्सिपल कर्मचारी वसाहत असेल, म्युन्सिपल अधिकारी बिल्डिंग असेल, गावठाण पॉलिसी असेल, गावदेवी मैदान असेल, हे सारे योजना असतील. सातत्याने त्यांचा धोसा होता, सातत्याने त्यांचा प्रयत्न होता की माझ्या मतदारसंघातले हे सारेचे रखडलेले प्रकल्प, पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लागले पाहिजे. नगर विकास मंत्री असताना मी नियम बदलले, युनिफाईड डिसिप्लिनमध्ये अनेक चेंज केले. कायदे कोणासाठी असतात? कायदे लोकांच्या हितासाठी असतात, लोकांना घरं देण्यासाठी असतात. आणि म्हणून या सर्व योजना ज्या रखडलेल्या आहेत, लोकांना भाडं मिळत नाही, लोकांनी आत्महत्या केल्या, काही लोक मरून गेले, आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त मुंबईकर मुंबईकर करून फक्त मतांवर त्यांचा डोळा ठेवणारे आम्ही नाही. आणि म्हणून हे सर्व एसआरएचे प्रकल्प, रखडलेले प्रकल्प हे मार्गी लावण्याचं काम हे सरकार करणार आहे. आणि म्हणून आपण एमएमआरडीए म्हाडा एमएसआरडीसी एमआयडीसी या सर्व ज्या संस्था आहेत आपल्या, या संस्थांच्या माध्यमातून आपण हे रखडले प्रकल्प जे आहेत हे टेकओव्हर करतोय. आणि याचं पुनर्वसन करण्यासाठी मग एफएसआयमध्ये काही बदल आहेत, रिडेव्हलपमेंटच्या नियमामध्ये काही बदल आहेत, हे देखील बदल करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. काही लोकांना भाडं मिळत नाही, या संस्था ज्या आपल्या सरकारी आहेत हे त्यांना भाडं देतील आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण करतील. मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकलाय त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आपलं सरकार करेल. आणि त्यासाठी आपल्याला राहुल शेवाळे यांच्या पाठीशी उभं राहायचं. म्हणून मुंबई निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे एकच आवाही उठवायची. मुंबई जब तक सूरज चांद रहेगा मुंबई कोणीही तोडू शकत नाही. मुंबई मुंबई आहे, ही बाळासाहेबांची मुंबई आहे, ही आता महायुतीची मुंबई आहे. मुंबईमध्ये तुम्ही काय केलं? 25 वर्ष काय केलं सत्ता भोवळ? आज आपलं सरकार आल्यानंतर पहिला निर्णय घेतला खड्डे मुक्त मुंबई, सगळे काँक्रीटचे रस्ते आपल्याला करायचे, 2 वर्षात खड्डे मुक्त मुंबई होईल. सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. मी आता येताना बघितलं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू आहे. आज आपण या ठिकाणी मुंबईला खऱ्या अर्थाने ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, ही आपली आर्थिक राजधानी आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये जगभरातले लोक येतात, जगभरातले लोक येतात आणि त्यांना मुंबई आणि आपल्या मुंबईकरांना मुंबई जशी पाहिजे
तशी मुंबई करण्याचं काम आपण करतोय. आज कोळीवाड्यांचा प्रश्न आहे, ते कोळीवाड्यांचा पुनर्विकास, हे सगळे प्रकल्प आपण हाती घेतलेले आहेत. त्यावेळी राज ठाकरे साहेबाला संधी आपण सगळे होता, हे रिडेव्हलपमेंटच्या प्रकल्पात प्रीमियम कमी केला पाहिजे ही मागणी होती. राहुल शेवाळजींनी प्रीमियम कमी केला पाहिजे ही मागणी आपल्याकडे केली. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, रिडेव्हलपमेंटला जेवढ्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी सरकार दूर करेल, प्रीमियम कमी करेल, नियमात बदल करेल, कायद्यामध्ये जी सूट द्यायची ती देईल. परंतु हे सर्व प्रकल्प जे आहेत, हे ज्यांचे कुणाचे लागे बांधे आहेत त्यांना आता या ठिकाणी मनमानी करता येणार नाही. शेवटी सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे, आणि म्हणून मी आणि देवेंद्रजी आता अजितदादा सोबत आहे, यांनी ठरवलंय की मुंबईतले सगळे रखडलेले प्रकल्प जे आहेत हे मार्गी लावायचे, आणि बेघर झालेला मुंबईकर या मुंबईकराला स्वतःचं हक्काचं घर या ठिकाणी द्यायचं. बाळासाहेबांचं स्वप्न होतं 40 लाख झोपडपट्टीवासियांना मोफत घर द्यायचं. तेव्हा लोक हसत होते, काय होणार, कसं होणार. परंतु आपल्याला मी सांगतो, हे सरकार बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आहे, बाळासाहेबांच्या विचारावर चालणार सरकार आहे, आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याची संधी तुमच्या हातात आहे. आणि म्हणून आज मी बघतोय की काही लोकांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवताना आपण पाहिले, हे आपण सांगताना आज एका उभाताच्या उमेदवारामध्ये 93 बॉम्बस्फोट मधला आरोपी इकबाल मुसा प्रचार करतोय. कुठे चाललोय आपण, काय करतोय आपण. एक देशभक्त आपले आदरणीय मोदी साहेब आणि देशाची बदनामी करणारे राहुल गांधी, कुणाला मतदान करणार आपण. या देशाचा विचार ज्यांनी केला, या देशासाठी जीवन समर्पित केलं, 10 वर्षात एक काही सुट्टी त्यांनी नाही घेतली, आणि थोडं उकडायला लागलं, थोडा भारत जोडो यात्रा केली की चालले विदेशामध्ये बदनामी देशाची आणि आपल्या प्रधानमंत्री मोदींची. त्यांच्याकडे ना नीती, ना नियत, ना नेता. आज त्यांच्याकडे प्रधानमंत्री मोदींचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण विचारल्यावर ते सांगतात आमच्याकडे 10 लोक आहे. काय एक एक वर्षाचा प्रधानमंत्री करणार, काही महापालिका, काही जिल्हा परिषद आहे. आपल्याकडे एक मजबूत नेता आहे, त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी. त्यांनी आपल्या देशाचं नाव जगामध्ये रोशन केलंय. आपली अर्थव्यवस्था 11-5 वर आणली, आता 3 वर आणण्याचा निर्धार केला आहे. जेव्हा आपण विदेशात जातो आपल्या मोदींच्या बद्दल देशाचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, इतर जगातले लोक अभिमानाने बोलतात, तेव्हा आपला ऊर भरून येतो. आणि म्हणून आज पाकिस्तानला देखील आपल्या देशाकडे डोळे वटारून बघण्याची हिम्मत नाही, ती केवळ मोदीजींमुळे. मोदीजींमुळे पूर्वी आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन जात होते, एवढी हिम्मत दाखवत होते. त्यावेळेस आपले प्रधानमंत्री तिकडे जाऊन एक मजबूत, एक कमजोर भारत याचं दर्शन घडवायचे. पण आजचे आपले मोदीजी पुलवामाचा बदला बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक घेऊन करणारे आपले मोदी, भारत आम्ही घुस के मारेंगे हे म्हणणारे मोदी. आणि म्हणून आपल्याला मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं आहे. यासाठी तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की येत्या 20 तारखेला 400 बार आपण म्हणतो ना, आपकी बार फिर एक बार, त्याच्यामध्ये 400 मध्ये आपले शेवाळे पाहिजे ना हातवर करायला. आणि म्हणून सगळ्यांनी मला हातवर करून सांगा, आम्ही सगळे राहुल शेवाळे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणार आणि मोदीजींचे हात बळकट करणार. कारण 10 वर्ष त्यांनी या विभागात सेवा केली आहे, 10 वर्ष या भागात काम केलंय. जे आता कोणी उमेदवार समोर काय त्यांना ओळखता तुम्ही,
बघितले कधी? आपण यांना पाहिलं का? कुठे राहतात? त्यांना तसेच पाठवायची. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, बघा ही निवडणूक आहे, ही निवडणूक मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इतिहास घडवणारी निवडणूक आहे. आणि आज आपलं मताधिक्य, म्हणून मोदीजी काय सांगतात, आपलं मतदान वाढलं पाहिजे, टक्केवारी वाढली पाहिजे. मी हा प्रयोग केला कोल्हापूर आणि हातकणंगले या ठिकाणी, सगळ्या लोकांना सांगितलं, इतर आपल्या आता दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात देखील, चौथा टप्पा पण झाला ना काल, त्यात पण मतदान झालंय. आणि म्हणून 70-75% मतदान झालं पाहिजे यासाठी तुम्हाला जागरूक राहायचं आहे. नाही तर मतदान केंद्रावर रांग आहे, जाऊ दे नंतर करतो असं करू नका. सकाळी 7 आपलं मतदान होत का जाताना. आता तुमच्यासाठी एवढं आरक्षण दिलंय, पुढच्या वर्षी तुम्ही इकडे येणार मागचे पुढं, त्यामुळे आता या राहुल शेवाळ्यांना मताधिक्य देणं तुमची जिम्मेदारी आहे. आणि म्हणून तुमचं मतदान करा, आपल्या परिवारातल्या लोकांना तयार ठेवा आणि सकाळीच आपलं मतदान उरकून आपल्या सर्व भागातल्या लोकांचं मतदान झालं पाहिजे. जे बाहेरगावी आहेत, जे सुटीवर आहेत, त्यांनाही बोलवा. आपल्याला एक एक मत महत्वाचं, नाही तर राहुल शेवाळे लीडने एवढून निवडून येणारच आहेत, माझ्या एका मताने काय होणार असं करता कामा नये. तुमचं एक मत इतिहास घडवणार आहे, तुमचं एक मत देशाचा विकास घडवणार आहे, तुमचं एक मत नरेंद्र मोदीजींना प्रधानमंत्री करणार आहे. राहुल शेवाळेजींना मत म्हणजे मोदीजींना मत, धनुष्य बाणाला मत म्हणजे मोदीजींना मत, महायुतीला मत म्हणजे मोदीजींना मत. आणि धनुष्यबाण आपला आहे, 2014 काय होत, धनुष्यबाण होता ना, 2019 काय होता, 2024 काय, मग खरी शिवसेना कोण आणि समर्थ काय? माहीतच नाही कोणाला. त्यामुळे आता येत्या 20 धनुष्यबाणातून असा वर्षाव करा मतांचा कि ती मशाल विजून साफ संपली पाहिजे. आणि धनुष्यबाण राहुल शेवाळे मताधिक्याने विजयी झाले पाहिजे. आज आपली एवढी मोठी फौज आहे, आज शिवसेना आहे, भारतीय जनता पक्ष आहे, राष्ट्रवादी आहे, मनसे आहे, आरपी आहे, कवाडे गट आहे, आठवले गट आहे, राष्ट्रप आहे, मराठा महासंघ आहे, आणि कोण आहे, दलित पॅन्थर आहे, लवजी सेना आहे. अरे एवढे सगळे एकत्र आल्यानंतर समोरच्याच डिपॉझिट राहता कामा नये. डिपॉझिट फुल झालं पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे. आणि 4 गुलाल उधळायला मी पुन्हा आपल्यामध्ये येईन, आपल्याला मी शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.